आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी काय बोलतोय ते लक्षात येते ना तुमच्या? बघा ना प्रयत्न करून. डॅड, आपण त्याला वाटेल तेवढे पैसे देऊ, पण हा गजा मिळेल कुठे? या गजाला एकदा डेस्परेटली फोन करण्याचा प्रयत्न केला होता मी, पण आय थिंक त्याचा नंबर बदलला आहे. पण या गजाचा नंबर दोन व्यक्तींकडून मिळू शकतो, एक म्हणजे यशोधरा आणि दुसरा संजय मामा. नाही नाही, ते शक्यच नाही. मामा कधीच गजाचा नंबर देणार नाही. आपण निदान प्रयत्न तर करू शकतो त्यांच्या फोनमध्ये नंबर शोधायचा, पण कसा मिळवणार नंबर आपण? त्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. मला आता बिलकुल थांबायचं नाहीये, मला कळलंय. माझी श्रावणी जिवंत आहे तर कसली वाट बघू मी? मला लवकरात लवकर श्रावणीशी लग्न करायचंय. मी एकदा गमावलंय तिला, आता अजून वेट करू नाही शकत मी. बरोबर आहे, तुझ्या भावना मी समजू शकते, पण आपल्या घरातले सपोर्ट नाही करणार ना, इतकी घाई का करायची बरं आपल्याला? हो, माझा तर मम्मांवर बिलकुल विश्वास नाहीये, पण कोणाचा सपोर्ट असो वा नसो मी श्रावणीशीच लग्न करणार आहे. हवा तर देवळात जाऊन करेल. तू आहेस ना माझ्या बरोबर? हो, मी आहे तुझ्या पाठीशी. काही वेळ लागले का यांना? नाही नाही, ही माहिती ताईला कळवायलाच हवी. ही माहिती जास्त महत्वाची आहे. कळवतो, ताबडतोब कळवतो. आपण आजच लग्न लावूया का, चालेल का? हो चालेल, पण यातलं मम्मांना काहीच कळायला नको. डोंट वरी, मम्मांना काही कळणार नाही, ठीक आहे? आजच जाऊन आपण देवळात लग्न लावूया. हो, ताई. अगं ताई ऐक ना, हातातली सगळी कामं बाजूला ठेव, तुला काहीतरी करावं लागेल. ताई काय झालं? ताई, ती आराध्या आणि अक्षयचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. ते दोघे मिळून अक्षय आणि श्रावणीचं लग्न लावायला निघालेत आजच.